तीन आरोपी संशयित हे या ऑफिसमध्ये घुसले होते. या ठिकाणी दूध आणि पार्ले बिस्किट याची एक प्रकारे एजन्सी आहे आणि याचं वितरण आणि पैशाचं कलेक्शन अशा स्वरूपाचं कामकाज केलं जातं. या ऑफिसमध्ये एक तिजोरी ही होती जी आरोपींना उघडता नाही आली. जवळजवळ 2.5 लाख रुपयाची कॅश त्या तिजोरीत होती. तसेच या ठिकाणी त्यांचे दोन लोक आतमध्ये झोपलेले असताना त्यांनी दरवाजा वाजवला, त्यांनी दरवाजा उघडला आणि आरोपींमध्ये एंट्री करून त्यांना तुम्ही काही जास्त बोलायचं नाही अशा प्रकारची धमकी दिली आणि पूर्ण ऑफिसची छाननी करून ती तिजोरी उचलून घेऊन गेलेले आहे. या अनुषंगाने जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचं कामकाज चालू आहे आणि आम्ही जिल्हा पेठ पोलीस स्टेशन आणि जळगाव जिल्हा LCP या दोन्ही टीम्स पॅरलली काम करतील आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे. सर, काल अशी चर्चा आहे की एका सत्ता पेढीवर पण जे पैसे लुटण्यात आले परंतु त्याची ऑफिशियल तक्रार त्यांनी दिली नाही, काही कारणास्तव काय नेमकं का प्रकार आहे? आमच्यापर्यंत अजून तक्रार समोर आलेली नाही आहे. जो कोणी पीडित असेल, ज्याची तक्रार असेल, माझं असं आव्हान आहे की त्यांनी अधिकृतपणे आमच्या समक्ष यावं, पोलीस स्टेशनला यावं, अन्यथा SP ऑफिसला येऊन तक्रार द्यावी. निश्चितपणे त्याची दखल घेऊन या त्या गुन्ह्याचा सुद्धा तपास आम्ही करू आणि जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत पुढे तपास होऊ शकत नाही आणि घटना कळू शकत नाही. त्यामुळे सर्वांना माझं आव्हान आहे की त्यांनी येऊन गुन्हे दाखल करावेत. जर काही कारणास्तव त्यांना शंका वाटत असेल तर माझ्याशी थेट संपर्क साधायला हरकत नाही आणि या निमित्ताने जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये जी रात्रग्रस्त आहे याच्यासाठी सुद्धा आम्ही अधिक प्रयत्नशील राहणार आहोत. सर, पण ते अवैध धंदा सुरू असल्यामुळे त्यात लूट झाल्यामुळे ते तक्रार देत नाही अशी एक चर्चा आहे. तसं एक वृत्तपत्राने तशी बातमी देखील प्रकाशित केली. तिचं आम्ही त्याच्याबद्दलची अधिक माहिती घेऊ आणि त्यांचा पुढील कारण अजून अधिकृतपणे काहीच आमच्या समोर आलेलं नाही. जसं की आपण काही वृत्तपत्रांमध्ये आलेले आहे, आपल्याकडूनही माहिती मिळाली आणि मला कालही त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने मी अनधिकृतपणे किंवा स्वतःहून जे म्हणतो की सो मोठो आम्ही त्याचा चौकशी करून पुढील कारवाई करतो. या संदर्भात CCTV फुटेज वगैरे मिळाले? या ठिकाणी अतिशय चांगली व्यवस्था या ऑफिसची आहे. दोन म्हणजे या ठिकाणचं फुटेज मिळालेलं आहे. जवळजवळ 11 कॅमेरे या ठिकाणी आहेत. मागचा भाग, पुढचा भाग सगळे भाग कव्हर होतो आणि चांगलं फुटेज आम्हाला या ठिकाणी संशयितांचं आहे, उपलब्ध झालेलं आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास चालू. काय प्रकार घडलाय सकाळी? चोरी झाल्याचं या ठिकाणी कळत आहे. या ठिकाणी सकाळी 4:15 वाजेला ही चोरी झाली आहे. त्याच्यामध्ये आमची 2.5 लाख रुपये कॅश दिली आहे आणि त्यांनी तिजोरी सुद्धा उचलून दिलेली आहे. जी भरभक्कम तिजोरी असते ती कितीक लोकांकडनं उचलली जात नाही, पण त्यांनी सरकून सरकून ती त्यांच्या गाडीमध्ये उचलून दिलेली आहे. किती लोक होते काय अंदाज आहे? अंदाज 4 लोक होते. आणि काय नेमकं या ठिकाणी काय? आमच्याकडे दुधाचं वितरण होतं. दूध एकाची एजन्सी आहे, पार्ले बिस्किटची एजन्सी आहे, बजाज ऑइलची एजन्सी आहे. हे सर्व आमच्या संस्थेमार्फत कार्य चालत असतं. आता SP साहेब येऊन गेले, काय नेमकं काय घडलं? आता SP साहेबांनी सर्व तपास केलेला आहे. सर्व पाहणी केली पूर्ण. टेक्निकली काय काय आहे त्यांनी ते बाकीच्या वस्तू आमच्या कॅमेऱ्याच्या घेऊन गेलेले DVR. जे घटनामध्ये आरोपी दिसत आहे ते CCTV मध्ये आपण बघितलं, ते कोणी ओळखीचे दिसतात किंवा कोणी करत नाही? ते सर्व तोंड झाकलेले आहेत, सर्व फक्त त्यांचे डोळे दिसत होते, दुसरं काहीच नाही. आपल्याला कोणावर शक घातलेले होते? आपल्याला कोणावर शक